यावर्षी समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीनं आवश्यक ते नियोजन केलं जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी आणि ऊस आदी पिकं घेतली जातात. यावर्षी सुमारे 1,93,000 हेक्टरवर खरीपाच्या पेरणीचं नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभाग सज्ज झालाय. यावर्षी 1,00,000 हेक्टरवर भात, 20,000 हेक्टरवर नाचणी, 40,000 हेक्टरवर भुईमूग आणि 45,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पिकं घेण्यात येणार आहेत. याशिवाय तूर, उडीद, मूग ही पिकंही घेतली जाणार आहेत. त्यासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 1,93,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पिकं घेतली जातात. तर आपलं जे प्रमुख बागायती पीक आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 1,86,000 हेक्टरवर होतं. चालू वर्षी पीक निहाय आम्हाला लक्षांक प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाताचं 1,00,000 हेक्टर क्षेत्र, त्याचबरोबर सोयाबीनचे 45,000 हेक्टर क्षेत्रावर, त्याचबरोबर 40,000 हेक्टरवर भुईमूग आणि नाचणी 20,000 हेक्टरवर आणि इतर जे मिलेट पिकं आहेत किंवा इतर कडधान्य पिकं आहेत याचं नियोजन करून आपण यावर्षीसुद्धा 1,93,000 हेक्टरवर खरीपाचा हंगामाचं कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांच्या अनुषंगानं खतं, बियाणं किंवा आवश्यक असणारी कीटकनाशकं याचं नियोजन जिल्ह्यासाठीचं पूर्ण झालेलं आहे. खरीपाच्या सुरुवातीला बोगस बियाण्यांमुळे उगवण क्षमतेविषयी अनेक तक्रारी प्राप्त होत असतात. त्यामुळे कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी करण्यासाठी आणि बोगस बियाण्यांवरील नियंत्रणासाठी जिल्ह्यात 14 भरारी पथकं तैनात करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 1,49,000 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. त्यातील 10,606 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला असल्याचं जिल्हा अधीक्षक कृती अधिकारी भिंगार दिवे यांनी सांगितलं.